पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. या इंटरनेटचं व्यसन जे जडतं, काय काय दुष्परिणाम त्याचे होतात मी सांगितलं, पण त्याच्यामध्ये हे एक नवीनच आजकाल निघालेलं आहे इंटरनेटचं हे व्यसन जडतं आहे अनेकांना, सेक्स्टिंग. सेक्स्टिंग म्हणजे काय की इंटरनेटवरती फ्लर्टिंग करणं, अश्लील भाषेत बोलणं, लैंगिक संबंधांविषयी लैंगिकतेविषयी बोलणं एकमेकांशी, आपल्या भावना, आपले विचार, आपल्या कृती त्या साऱ्या इंटरनेटच्या माध्यमातून व्यक्त करणं, याला सेक्स्टिंग म्हणतात. शेन वॉनचे प्रकरण खूप गाजलं होतं सेक्स्टिंगचं, आणि आता अगदी सामान्य तरुण तरुणी याचे बळी होतात आहेत. त्या माणसाची इच्छा असो नसो, पण त्याच्याशी समोरची व्यक्ती, तुम्ही स्क्रीनच्या आहारी गेलेत, तुमचा कंट्रोल राहत नाही आणि समोरची व्यक्ती तुमच्याशी सेक्स्टिंग करतं. सेक्स्टिंग करणं म्हणजे सेक्शुअल चॅट करणं हे बेकायदेशीर आहे. आणि 2005 सुमाराला, नुकताच 15 वर्षांपूर्वी, हा शब्द कॉइन झाला. पूर्वी लोकांना सेक्स्टिंग हे माहितीच नव्हतं. सेक्स्टिंग म्हणजे काय तर सिड्युसिंग, समोरच्या भाव माणसाच्या लैंगिक भावना चाळवण्यासाठी अश्लील भाषेतले SMS करणं किंवा व्हर्च्युअल जगामध्ये, स्क्रीनमध्ये समोरासमोर व्हर्च्युअली एकमेकांशी बोलणं, याला सेक्स्टिंग म्हणतात. का करतात सेक्स्टिंग? काही जणांचा व्यसन जडतो, काही जणं केवळ गंमत म्हणून करतात, टाईमपास म्हणून. गमतीची गोष्ट आहे ही. काही जण इतरांवर इम्प्रेशन मारण्यासाठी, वाह मी किती सेक्स्टिंग करतो, म्हणजे मी किती मर्द माणूस, मी किती पॉप्युलर, मी किती हिरो. नाही, ती तुमची अवनती दाखवते, उन्नती नाही दाखवत. नंतर काय करतात अनेक जण, मग हे सेक्स्टिंग जे करतात, मग ते असे मेसेजेस असतात आणि मग मुलं ते मेसेजेस एकमेकांशी शेअर करतात. आणि ज्या मुलाकडे सेक्स्टिंगचे मेसेजेस जास्त असतात त्याचा खूप भाव असतो. इतर मुलं त्याच्या मागे लागतात, अरे तुझ्यापाशी तो मसाला आहे ना, अरे तुझ्यापाशी तो माल आहे ना, तो मला दे ना. आणि मग काही मुलं भाव खाण्यासाठी करतात, किंवा मग एकमेकांमध्ये एक्सचेंज करतात, हो मी तुला माझं देतो, तुझं अश्लील तुझ्या याच्यातलं जे काय ते तू मला दे. कोणता आनंद त्याच्यात मिळतो आहे ह्या अश्लील संवादातून, अश्लील चित्रफितीतून? विकृती आहे ती, पण याचं व्यसन जडतं. प्रसिद्धीसाठी करतात. काही जणं पियर प्रेशर येतं, काही जणं आपल्या पियर ग्रुपमध्ये मी किती महान आहे हे दाखवण्यासाठी हे करतात. पण त्याचे धोके लक्षात घ्या. एक तर त्याचं व्यसन जडतं आणि दुसरी त्याची धोके असे आहेत की त्याच्यात गुप्तता राहत नाही. त्यामुळे तुम्ही सेक्स्टिंग केलं तर ते बाहेर येणार. शेन वॉनच्या बाबतीत ते बाहेर आलं तर तुमच्या बाबतीत बाहेर नाही येऊ शकणार. आणि मग त्यात गुप्तता राहत नाही आणि तुम्ही जे मेसेजेस केले, तुम्ही जे मेल्स केले, तुम्ही जे व्हिडिओ पाठवलेत ते अनेकांपर्यंत पोचतं, व्हायरल होतं ते. आणि मग अनेकांना याचं व्यसन जडतं आणि सुरुवातीला खूप मजा वाटते, मजा वाटते, मजा वाटते, पण तेच 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 झाल्यानंतर एक नैराश्य येतं. त्या माणसाला कशातच इंटरेस्ट वाटत नाही, त्याला नॉर्मल लैंगिक आयुष्यातही इंटरेस्ट वाटत नाही. त्याचा एक फार मोठा दुष्परिणाम होतो आणि त्याचा परिणाम मग त्याच्या शिक्षणावरती होतो, त्याच्या कुटुंबावरती होतो, त्याच्या घरातल्या वातावरणावरती होतो. आणि हे जर बाहेर लीक झालं आणि तुमच्या घरात ते कळलं, तुमच्या शाळा कॉलेजमध्ये कळलं, तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींमध्ये जर कळलं, तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना लाजेने मान खाली घालावी लागते. आणि हे बेकायदेशीर आहे, त्यामुळे तुमच्यावरती कायदेशीर कार्यवाही होऊ शकते, जेलमध्ये जाऊ शकता, दंड भरावा लागतो आणि त्यामुळे तुमचं अख्खं करिअर बदनाम होऊ शकतं. एकदा तुमच्या ह्याच्यात गुन्ह्याची नोंद झाली तुमच्या CV मध्ये की
ते परमनंट असतं. आणि पुढे मग कुठेही नोकरी मिळवताना, कुठेही कॉलेजात प्रवेश मिळताना या गोष्टी बाहेर येतातच. आणि कधीकधी तुम्ही केवळ गंमतबाजी म्हणून ही गोष्ट करता, पण त्याचा अतिशय वाईट परिणाम तुमच्यावरती होतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना एकदम उतावीळपणे करू नका. आजकाल फास्ट, वेग, फास्ट फूड, सारं काही, सर्व फास्ट 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 फास्ट, मग विचारे फास्ट फूड फास्ट, कृती फास्ट, असं करू नका. थांबा, क्षणभर विश्रांती घ्या, लांब श्वास घ्या, आपल्या आईवडिलांना आठवा, आपलं ध्येय आठवा. मी जे करतो आहे ते योग्य की अयोग्य आहे, त्याच्यापुढे काय दुष्परिणाम होणार आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करा. आणि गंमतबाजी म्हणून किंवा इतरांच्या नादी लागून वाईट गोष्ट करू नका. आणि मग अनेकदा काय होतं की तुमच्याकडे असे फोटो येतात अनेक अल्पवयीन मुलामुलींचे, जे नग्न किंवा अर्धनग्न अवस्थेमधले जे फोटो असतात ते तुमच्यामध्ये अपलोड करणं, किंवा मग तुमच्याकडे आलेले फोटो तुम्ही इतरांना देणं, हा कायदेशीर गुन्हा आहे. अनेक जणांना खूप घाई असते फॉरवर्ड करायची, मला हे आलं, वाह, मी दुसऱ्याला देतो, दुसऱ्याला देतो, काय मुलं तुमच्या मागे लागतात, अरे मला देणं, मला देणं. ताबडतोब डिलीट करा, दुसऱ्यांना फॉरवर्ड करू नका आणि या फंदामध्ये पडू नका. कारण हा कायदेशीर गुन्हा आणि मोठी शिक्षा त्याच्यात होती. तुम्ही जर असे सेक्स्टिंग करत असाल, अश्लील मेसेजेस पाठवत असाल कोणाला, तर ती समोरची व्यक्ती वैतागून तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार करू शकते आणि तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेचा पूर्ण चुराडा होऊ शकतो. त्याचं व्यसन जडतं आणि त्या व्यसनातून बाहेर येण्याचा मार्ग अतिशय कठीण होतो. आणि त्यामुळे सेक्स्टिंगपासून स्वतःला वाचवायलाच हवं. कसं वाचवाल तुम्ही स्वतःला? तुमच्या फोन किंवा ईमेलमध्ये तसा काही मजकूर आला असेल, फोटो आला असेल, तर तो इतरांना फॉरवर्ड करू नका. तो मेल किंवा ते SMS ताबडतोब डिलीट करा. फिल्टर लावा तुमच्या ह्याला. आणि तो जो ईमेल ID आहे जिथून तुम्हाला हे सारं आलेलं येतं, तुम्हाला मेसेजेस येतात, फोटो येतात, ते सारं ब्लॉक करा तुम्ही. तुमचा मोबाईल त्या व्यक्तीचा मोबाईल नंबरही तुम्ही ब्लॉक करू शकता. या साऱ्या सुविधा आहेत आणि हे करा. तुमच्या बाबतीत सेक्स्टिंग जर होत असेल, तुम्ही इतरांसोबत करू नका. आणि तुमच्या बाबतीत जर होत असेल तर घाबरू नका. तुमच्या पालकांना सांगा, पोलिसांची मदत घ्या. तुम्ही करत नसाल हे, पण तुमचे मित्रमैत्रीण जर करत असेल तर त्यांना समजावून सांगा. त्यांना ह्याच्यातले धोके काय आहेत ते त्यांना समजावून सांगा आणि त्यांना त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.